वर्ड्स फॉर्मेशन, शब्द निर्मिती. ऑलरेडी आई हैव गिवन दिस बुक. इन दिस बुक मोस्ट ऑफ द वर्ड फॉर्मेशन पोर्शन हैज बीन गिवन. इफ यू रीड दिस बुक ऑनेस्टली एंड परफेक्टली यू विल अंडरस्टैंड थरो इन्फॉर्मेशन अबाउट द वर्ड्स. वाक्य तुम्ही कशाच्या बेसवर बनवता, कोण रिस्पॉन्सिबल आहे वाक्य बनवण्याकरता? वर्ड आहे ना रे, आय एम गोईंग टू नागपूर. आता इथे किती वर्ड एकत्र आलेले आहे? चार ते पाच वर्ड एकत्र आलेले आहे. ॲम हा वर्ड आहे. ॲम म्हणजे काय होते? आहे होते. गो हा वर्ड आहे. गो म्हणजे काय होते? जाणे होते. टू म्हणजे ला होते. टू हा वर्ड आहे. नागपूर म्हणजे नागपूर शहर होते. म्हणजे किती वर्ड एकत्र आले? चार पाच वर्ड एकत्र आले. अंडरस्टूड? तर इथं काय बनलं? एक वाक्य बनलं. म्हणजे वाक्य कशामुळे बनते? वर्ड्समुळे. तर ज्याला कोणाला इंग्रजी परफेक्ट शिकायचे आहे लाईफमध्ये, किंवा ज्याला मराठी फ्लुएंट बोलायचे आहे, हिंदी परफेक्ट बोलायचे आहे, त्या व्यक्तीपाशी शब्दसाठा असणं आवश्यक आहे. आपण आपल्या फिलिंग, आपलं दुःख, आपल्या वेदना, आपला राग, आपली आवड, आपला मध्ये असलेल्या सर्व गोष्टी कशा व्यक्त करतो? वाक्यामुळे करता ना. वाक्य कशामुळे बनते? शब्दामुळे बनते. मग मेन कोण आहे? रूट काय आहे? वाक्याचं रूट काय आहे? वाक्याचं बेसिक काय आहे? शब्द आहे. वाक्य बनते शब्दामुळे. ज्या व्यक्तीला जीवनात खूप तरक्की करायची आहे, त्याचं कम्युनिकेशन स्किल परफेक्ट पाहिजे. आणि जे कम्युनिकेशन स्किल कोणाचं परफेक्ट आहे? ज्याचं वर्ड फॉर्मेशन तगडा आहे, शब्दसाठा तगडा आहे, मग तो हिंदी असो, मराठी असो किंवा इंग्लिश असो, ठीक आहे ना. कारण शब्द हा असा कन्सेप्ट आहे मित्रांनो, का तुम्ही जर शब्दाबद्दल बारकाईनं अभ्यास केला आणि विचारात घेतलं, तर शब्द इंग्रजीमध्ये एकदम मायक्रो लेवलवर बनते. कसे बनते पहा. आता हा वर्ड्स फॉर्मेशन हा टोटल वर्ड आहे. म्हणजे वर्ड्स म्हणजे शब्द, फॉर्मेशन म्हणजे निर्मिती होते. जर तुम्ही हा शब्द जर बारकाईनं स्टडी केला, तर हा शब्द कसा बनला याचंही मायक्रो स्टडी आहे. पहा, तुम्ही फॉर्म शब्द पाहिला आहे, शिकवला आहे मी तुम्हाला ऑलरेडी. फॉर्म म्हणजे काय होते? तयार, नमुना किंवा कॉपी. पहा, मी फॉर्म भरतो म्हणतो आपण, आय फिल द फॉर्म म्हणतो की नाही. आता ह्या फॉर्म शब्दाचे 10 वर्ड बनते, 10 ते 11 वर्ड. फॉर्म वरून बना फॉर्मेशन. फॉर्मेशन काय झालं? निर्मिती हा नाऊन आहे. तो फॉर्म शब्द आहे, बेसिक शब्द. याला इन लावा, हा वर्ब आहे. इन्फॉर्म म्हणजे जानकारी देणे, माहिती देणे. याला सेकंड फॉर्म इन्फॉर्म्ड, थर्ड फॉर्म इन्फॉर्म्ड. याला तुम्ही पुन्हा ATION लावा, इन फॉर्मेशन. ATION माहिती होते, हा झाला नाऊन. याला तुम्ही पुन्हा इनफॉर्मर, हे जर आहे सफिक्स आहे, हे सफिक्स इनफॉर्मर, हा झाला एजंट नाऊन. याचा अर्थ होते माहिती देणारा व्यक्ती, इनफॉर्मर. आता हा शब्द जो आहे फॉर्म, बेसिक वर्ड, याला तुम्ही री लावा, रिफॉर्म करा. काय होईल? सुधारणा करणे, हा एक वर्ब आहे, ठीक आहे. सेकंड फॉर्म रिफॉर्म्ड, थर्ड फॉर्म रिफॉर्म्ड. पुन्हा ATION लावा, रिफॉर्मेशन. रिफॉर्मेशन म्हणजे सुधारणा होते. एका शब्दापासून कितीतरी वर्ड बनले. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला जर शब्दाचे जर कन्सेप्ट आणि बारकावे समजले आणि शब्दाचा वाक्यात उपयोग जर करता आला, तर इंग्रजी इज नथिंग बट द व्हेरी मायनर इश्यू फॉर यू. इट इज नॉट अ मेजर इश्यू फॉर यू. काहीच नाही. आता तुम्हाला शब्द आला इन्फॉर्म, मी त्याला माहिती देतो. आय इन्फॉर्म हिम, हा झाला सिम्पल प्रेझेंट टेन्स. मी त्याला माहिती देत आहे. आय एम इन्फॉर्मिंग हिम, मी त्याला माहिती दिली आहे. आय हॅव इन्फॉर्म्ड हिम. फक्त तुम्हाला शब्दाचं वाक्यात उपयोग करता आलं पाहिजे, त्याकरता आपल्याला इंग्लिश स्पीकिंगच्या क्लासमध्ये वर्ड्स फॉर्मेशन, लँग्वेज फॉर्मेशन म्हणजे भाषा निर्मिती, ह्या दोन गोष्टी शिकणं अत्यंत आवश्यक असते आणि त्या आपण नेहमी शिकवण्याचा तुम्हाला वारंवार प्रयत्न करतो. तर जेव्हा आपण मराठी बोलतो ना, तेव्हा आपण काही वजनदार शब्द वापरतो, त्याच्यामुळे आपला प्रभाव पडतो. वी इम्प्रेस द पीपल विथ द हेल्प ऑफ पॉवरफुल वर्ड्स. तसंच तुम्हाला इंग्रजी बोलताना जर इफ यू वॉन्ट टू मेक युअर लँग्वेज इम्प्रेसिव, पॉवरफुल, तर यू शूड हॅव नंबर्स ऑफ कलेक्शन ऑफ वर्ड्स. यू मस्ट नो वर्ड फॉर्मेशन. आय एम गोईंग टू टीच यू सम कंटेंट ऑफ दिस बुक. शब्द एक आर्च आहे, ARCH, आर्च. आर्चचा अर्थ होते सर्वात मोठा आणि सर्वोच्च दर्जाचा, म्हणजे हा झाला प्रिफिक्स. शब्द आहे प्रिफिक्समध्ये अँटी, उलट, विरुद्ध, विरोधी. ऑटो
ऑटो म्हणजे स्वयं, स्वतः, आत्म. बाय बाय म्हणजे दोन. मित्रांनो, तुम्हाला इंग्रजी बोलायचं आहे, तुम्हाला असं म्हणायचं आहे पाकिस्तान भारताचा शत्रू आहे, कसं होईल वाक्य सांगा. पाकिस्तान इज एनिमी ऑफ इंडिया. तुम्हाला असं म्हणायचं आहे पाकिस्तान भारताचा सर्वात मोठा शत्रू आहे. आता हाऊ कॅन यू स्पीक इन इंग्लिश? तर मग इथं येईल पाकिस्तान इज, इथं प्रिफिक्स लागेल आर्च, एनिमी, एन ई एम वाय, एनिमी ऑफ इंडिया. कन्सेप्ट झाला क्लिअर? म्हणजे हा झाला काय झाला, हा प्रिफिक्स. तो माझा स्पर्धक आहे, प्रतिस्पर्धी आहे. काय होईल? ही इज माय रायवल. रायवल म्हणजे काय होते? स्पर्धक, प्रतिस्पर्धी. आता मला असं म्हणायचं, अरे यार त्याच्या एवढा तर मोठा प्रतिस्पर्धी मला दुसरा कोणताच नाही आहे, तो झाला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी आहे माझावाला, तो एवढा भारी आहे का विचारूच नको. काय म्हणाल तुम्ही? ही इज माय आर्च रायवल, म्हणजे सर्वात मोठा प्रतिस्पर्धी. ठीक आहे, आपण म्हणतो पहा, तो भारताचा देशद्रोही आहे, त्यानं देशासोबत द्रोह केला. तर व्हॉट इज द वर्ड फॉर देशद्रोही? ट्रेटर. आता म्हटलं तो एकमेव सर्वात मोठा देशद्रोही आहे, कसं होईल मग? ही इज आर्च ट्रेटर, म्हणजे सर्वात मोठा देशद्रोही. तो शंकराचा भक्त आहे, कसं होईल? ही इज अ डिवोटी ऑफ शंकर. जसं रावण शंकराचा सर्वात मोठा भक्त होता, रावण इज अ आर्च डिवोटी ऑफ शंकर. म्हणजे तुम्ही जेव्हा हा शब्द वापराल तेव्हा सर्वात मोठा, त्याच्या एवढा दुसरा कोणीच नाही असा होईल. अँटी म्हणजे काय होते? उलट, विरुद्ध, विरोधी, काहीच नाही. कोणत्याही शब्दाला प्रिफिक्स लावायचा अँटी. जसं बघा, एक शब्द आहे सोशल. सोशल म्हणजे काय होते? सामाजिक. आय एम अ सोशल ॲनिमल, मी सामाजिक प्राणी आहे. सोसायटी म्हणजे काय होते? सोसायटी म्हणजे काय होते? समाज. इट इज माय सोसायटी, हा माझा समाज आहे म्हणतो आपण. मला जर म्हणायचं आहे अँटी सोशल, काय होईल? समाजविरोधी. काही समाजविरोधी घटकाने समाजामध्ये दंगे पसरण्याचा प्रयत्न केला असं इंग्लिशमध्ये बोलायचं आहे. तर सम अँटी सोशल एलिमेंट ट्राईड टू स्प्रेड रायट इन द सोसायटी. पा, सम म्हटलं मी, सम म्हणजे काही, अँटी सोशल एलिमेंट म्हणजे काय होते? घटक. प्रयत्न केला, ट्राईड टू स्प्रेड, स्प्रेड म्हणजे काय होते? पसरवणे. रायट, आर आय ओ टी, इन सोसायटी. यू लिसन वर्ड. रिलिजन ऐकला? रिलिजन. व्हॉट इज द मीनिंग ऑफ रिलिजन? धर्म. ऐकला आहे का? याच्यानंतर म्हणते रिलिजियस. रिलिजियस म्हणजे काय होते? धार्मिक. जसं आम्ही धार्मिक आहोत, कसं होईल वाक्य? वी आर रिलिजियस. आणि आम्ही अधार्मिक आहोत, कसं होईल? वी आर अँटी रिलिजियस, म्हणजे आम्ही धर्मविरुद्ध आहोत. ऑटो म्हणजे काय होते? स्वतः, स्वयं. तसं बघा, मोशन म्हणजे काय होते? मोशन, गती. तुम्ही ऑटो मोशन करा, काय होईल? स्वयंचलित. पा, इन माय फार्म देर इज अ ऑटो मोशन इंजिन. माझ्या शेतामध्ये स्वयंगतीचं इंजिन आहे, स्वतः चालते, म्हणजे मला काही करायची गरज नाही, डायरेक्ट सुरू होते, ऑटो मोशन. बरं, तुम्ही शब्द ऐकले सजेस्ट, सूचना देणे. सजेस्टेड, सजेस्टेड सेकंड फॉर्म, थर्ड फॉर्म आहे. त्याचा नाउन फॉर्म काय आहे? सजेशन, म्हणजे काय होते? सूचना. आणि आपल्याला स्वतःला स्वतः सूचना द्यायच्या आहे, त्याला आपण म्हणतो ऑटो सजेशन. तुम्ही शब्द ऐकला असेल ग्राफ. ग्राफ म्हणजे ग्राफ नाही, ग्राफ लेख, आलेख काढतो आपण, ग्राफी. तुम्ही शब्द ऐकला ऑटोबायोग्राफी. ऑटो म्हणजे, ऑटोग्राफी म्हणजे चरित्र होते. आणि ऑटो बायोग्राफी म्हणजे काय होते? आत्मचरित्र. बाय हा प्रिफिक्स आहे, काय आहे? आता बायला तुम्ही ॲन्युअल करा. ॲन्युअल म्हणजे वार्षिक होते, माहिती आहे तुम्हाला? ॲन्युअल म्हणजे वार्षिक. पा, ॲन्युअल फंक्शन, वार्षिक कार्यक्रम म्हणतो ना आपण. याला तुम्ही बाय ॲन्युअल केलं तर काय? दोन वर्षातून एकदा किंवा एका वर्षात दोनदा. तुम्हाला माहिती आहे सायकल, सी वाय सी एल ई. बाय म्हणजे काय होते? दोन. बायसिकल म्हणजे दुचाकी. वीक म्हणजे हप्ता किंवा आठवडा. वीकली म्हणजे आठवड्यातून होते. आणि बाय वीकली म्हणजे काय होईल? दोन आठवड्यातून एकदा, तर एका आठवड्यातून दोनदा. ठीक आहे, जसं लॅटरल आहे
लॅटरल म्हणजे पक्षीय होते, बाय लॅटरल म्हणजे द्विपक्षीय, दोन पक्षाचं, बाय लॅटरल इलेक्शन द्विपक्षीय निवडणूक म्हणतो ना आपण. शब्द कुठले घ्या, मंथली आहे, मंथ आहे, मंथ म्हणजे काय होते महिना, मंथली म्हणजे काय होते महिन्यातून, मग बाय मंथली म्हणजे काय दोन महिन्यातून एकदा, एका महिन्यातून दोनदा, डिपेंड ऑन कम्युनिकेशन, ठीक आहे. इयरली वार्षिक, इयर म्हणजे वर्ष, तर बाय इयरली दोन वर्षातून एकदा, एका वर्षात दोनदा, तर असे बाय शब्द वापरल्यामुळे तुम्ही शब्द बनवू शकता. प्रिफिक्स आहे आला, ठीक आहे. तर आज आपण प्रिफिक्सबद्दल बऱ्यापैकी इन्फॉर्मेशन घेतली. आय कांट से इट इज अ डिटेल इन्फॉर्मेशन अबाउट द प्रिफिक्स, बट आय ट्राय टू टीच यू मोस्ट ऑफ द इन्फॉर्मेशन अबाउट द प्रिफिक्स. थँक्यू फॉर वॉचिंग मी. हॅव अ नाईस डे.